भारतीय विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल लोहगाव इथं इथोपिया दोन हजार एकोणीस वीस हा कार्यक्रम पड़ला जर्नी ऑफ बॉलिवूड ही या कार्यक्रमाची थीम होती या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय विद्यापीठ स्कूल कमिटीच्या अध्यक्ष विजयमाला पतंगराव कदम तसेच भारतीय विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल डिरेक्टर डॉक्टर आर एस पनवार शाळेचे माननीय मुख्याध्यापक लांडगे सर उपस्थित होते कार्यक्रमाचा उद्घाटन प्रमुख पाहुण्या विजयमाला कदम तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय कार्यक्रमाची सुरुवात शालेय मुलांनी भारतीय विद्यापीठाचे गौरवगीत गाऊन अत्यंत उत्साहात केली आहे कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलाय तर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली होती भारतीय विद्यापीठ का जो सुरुवात थी जसे आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम जी कर कमलौसे ये शुरुआत हुई उन्नीस में और उन्होंने एक साधारण से एक शिक्षक के रूप में जैसे मैं और बहुत सारे शिक्षक चलते हैं एक छोटा सा अपना लेकर के चले थे उस समय पे कि चलो अच्छे से अपना पढ़ाई वगैरह करें लेकिन जब वो उन्होंने शुरुआत करी तब देखा कि कितनी ज़्यादा जरूरत है इस एरिया में और फिर जो जिस तरीके से वो गांव के परिवेश से आए थे और उन्होंने जो प्रॉब्लम्स झेली थी उन प्रॉब्लम्स को ताकि आगे के जो बच्चे हैं और ख़ास करके उन्होंने ये देखा कि जो लड़कियां हैं वो आगे ज़्यादा नहीं आ पाती हैं तो उस चीज़ को ओवरकम करने के लिए एक मन में था कि कहीं ना कहीं तो कुछ ना कुछ मतलब शुरू करेंगे और बहुत ही छोटे टाइम के अंदर उन्होंने एक शाला की स्थापना की और फिर उसके बाद ये शुरुआत 1960s से चली और हैरत की बात है कि सिर्फ 10 साल के अंदर अंदर उनके दिमाग में एक चीज और आ गई कि सिर्फ शाला तक नहीं आगे कॉलेज और एक ऑटोनस यूनिवर्सिटी के लेवल तक पहुंचने के उन्होंने एक सपना लिया और उस सपने को बहुत अच्छे से साकार भी किया दरम्यान भारतीय विद्यापीठ स्कूल कमिटी अध्यक्षा विजय माला पतंगराव कदम यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी पूजा पूजा शिंदे यांनी नमस्कार मी आपलं स्वागत आज आपल्यासोबत आहेत विजयमाला कदम मॅडम चेअरपर्सन ऑफ स्कूल कमिटी भारतीय विद्यापीठ पुणे नमस्कार मॅडम एम केन मराठीमध्ये आपलं स्वागत आज आपण एकंदरीत या विद्यापीठाची आत्तापर्यंतची वाटचाल याबद्दल आपण मॅडमशी आपण चर्चा करणार आहोत एका छोट्या खोलीमध्ये एकोणीसशे चौसष्ट साली सुरू झालेली ही शाळा आज एकशे सत्तर पेक्षा जास्त शाखा उपशाखा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी पुणे मुंबई पासून ग्रामीण दुर्गम भागापर्यंत या सगळ्या शाखा आहेत तर या संपूर्ण वाटचालीबद्दल काय सांगाल संपूर्ण वाटचालीमध्ये एवढंच सांगेल मी प्रथमतः की माननीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांनी जे ध्येय पुराशी बाळग गेलो होतो एकोणीसशे चौसष्ट साली ते ध्येय का पूर्ण झालेलं आहे की एखादा माणूस आपली पार्श्वभूमी काहीही नसताना इतकी मोठी स्वप्न पाहतो आणि ती पुरी करण्याचं धाडस करतो नाही का हेच नाही का मला असं वाटतं हा वटवृक्ष का तयार होत असताना किंवा तयार झालेला पाहताना खूप बरं वाटतं जवळजवळ पंचावन्न वर्ष झालेत आज नाही का भारतीय विद्यापीठाला शंभर सव्वाशे आमच्या नाही काही शाळा आहेत आणि संपूर्ण हायर पण टोटल जवळ दीडशे ते दोनशे आमच्या इन्स्टिट्यूट आहेत सगळ्यात महत्वाचं जर सांगायचं झालं भारतीय विद्यापीठाचं वैशिष्ट्य तर एवढंच सांगता येईल की समाजातील जो नाही का घटक आहे कि ज्या घटकाकडे आपण पाहत नाही कि ज्याला काही मिळत नाही पैशा अभावी मिळत नाही बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या गोष्टीने का मिळू शकत नाही त्या गोष्टी स्वतः साहेबांनी नाही का हेरल्या पाहिल्या किंवा स्वतः साहेबांना त्यातनं जावं लागलं त्यामुळे जाव लाग त्या ने का हे स्वप्न त्यांना पुरं करता आलं उदाहरण द्यायचं झालं तर जव्हार आणि विक्रमगड ह्या इथे आमची आदिवासी ने का मुलांची शाळा आहे आदिवासी मुलांची शाळा आहे आणि जवळजवळ हजार ते बाराशे मुलं म्हणजे यात दरवर्षी वाढतातच आहेत रेसिडेन्शियल स्कूल मध्ये आहेत नाही का डे स्कूल आहे आश्रम शाळा आमची चालू आहे परत नाही का अर्फन स्कूल आमचं चालू आहे म्हणजे असं की जे आपण कुणी करू शकत नाही ते करण्याचं जे आहे ते भान नाही का आमच्या साहेबांनी पाहिलं आणि नुसतं पाहिलं नाही तर ते अंमलात आणलं आणि आमचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं मला वाटत नाही म्हणजे पण मला एवढं सांगावर सांगायला आनंद होईल की समाजातील जी आर्थिकदृष्ट्या मुलं आहेत त्या लोकांची फी माफी करण्याचं काम हे आमच्या साहेबांनी गेली तीस पस्तीस वर्ष केली आणि माझ्या माहितीनं कोटी रुपये यावरती खर्च केलेला आहे आणि हे आम्ही आव्हान देतो की केव्हा यावं आणि कुणीही विचारावं की कि साहेबांनी किती नाही का याच्यावरती पैसे खर्च केले तर हा तरता नाही का तुम्हाला पाहायला मिळेल इतकी प्रचंड नाही का म्हणजे मुलं ही परत जाऊ नये शिक्षण मिळत नाही म्हणून समाजातला कुठलाही माणूस परत जाऊ नये हे नेका जे ध्येय होत ते साहेबांनी उराशी बळगलं आणि मला असं वाटतं की बहुजन समाजातला जो मुलगा आहे मुलगी आहे ती आज केवळ नाही का आमच्या भारतीय विद्यापीठामध्ये शिक्षण बाहेर घेऊन पडत आहे याचा आनंद हा आम्हाला एम मराठीकडून या तुम्हाला आणि तुमच्या विद्यापीठाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद